नमस्कार, मी ऋतुजा कदम। देशभरामध्ये आपल्याला चैतन्यमय असं वातावरण पाहायला मिळते आणि तिकडे नाशिकमध्ये गणेशोत्सवामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडलेलं आहे। असलम सय्यद हा मुस्लिम तरुण गणपती बाप्पाला विविध पद्धतीचं आकर्षक फेटे आणि पगडी हा बांधताना दिसतोय आणि याविषयी त्यांच्याशी बातचीत केले आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। नाशिकमध्ये गणेशोत्सवादरम्यान आपल्याला हिंदू मुस्लिम एकतेचं सर्वधर्म समभावाचं या ठिकाणी दर्शन होताना पाहायला मिळतं आहे। कारण या दृश्यांमध्ये आपण या युवकाला पाहतोय, त्याचं नाव असलम आहे आणि तो या ठिकाणी नाशिकमध्ये गणपती बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारचे फेटे आज या ठिकाणी बांधताना पाहायला मिळतोय। सर, माझं नाव असलम सय्यद आहे आणि मी सर्व प्रकारचे फेटे बांधतो। गणपती बाप्पाला सर्व प्रकारचे वस्त्र सोळं छंद करून देतो, डेकोरेशन करून देतो आणि सर प्रत्येकाची आपली आपली श्रद्धा आहे, ते आपलं आपलं एक विचार आहे। बाकी मला गणपती बाप्पाची फेटे बांधायला व वस्त्र करायला खूप आवडतं, त्यामुळे माझी आवडच आहे आणि मला फेटे बांधायला आवडतात। आपण पाहतोय खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सातत्याने जातीय सलोखा बिघडल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र नाशिकमध्ये मात्र त्या उलट आपल्याला गणपती उत्सवादरम्यान अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम एकात्मतेचं हे आगळं वेगळं उदाहरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।